कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग मशीन्स, टेस्टिंग लॅब्स उघडाव्यात या पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या. ICMR देखील त्यांना परवानगी द्यावी या पद्धतीची ग्वाही दिली होती. आणि म्हणून जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही 13 तारखेला या महिन्याच्या ह्या लॅब उघडण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आम्ही मशिनरीला, इक्विपमेंट्सला ऑर्डर दिली आणि आज आम्हाला ICMR या सगळ्या टेस्ट कोल्हापूरमध्ये करण्यासाठी आम्हाला अप्रूव्हल दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आज कोल्हापूरमध्ये जे काही स्वॅब घेतले जातात त्या सगळ्यांची टेस्ट ही कोल्हापूरमध्येच होईल. पूर्वी पुण्याला आम्ही ते पाठवत होतो, नंतर मिरजेला आलं, परंतु आता जशी जशी कॅपॅसिटी वाढत जाईल तसं तसं प्रत्येक जिल्ह्यामध्येच या टेस्ट व्हाव्यात या पद्धतीची अपेक्षा राज्य सरकारकडून होती. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला मी DPDC निधी दिला आणि आज ही लॅब कार्यान्वित होत्या. अधिकृतरित्या उद्यापासून कोल्हापूरमध्येच शक्यतो या सगळ्या टेस्टिंग्स केल्या जातील या पद्धतीचं नियोजन आमचं त्या ठिकाणी चालू आहे. राज्य शासनाशी बोलून यासाठी लागणारे जे कार्ट्रिजेस आहेत ते मॅक्झिमम आपल्याला कसे येतील हा आमचा प्रयत्न असणार आहे. कारण की 45 मिनिटामध्ये तब्बल या ठिकाणी आपण 16 टेस्ट ह्या 45 मिनिटामध्ये या इक्विपमेंटमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि म्हणून अगदी 10 तास जरी आपण ही सगळी व्यवस्था वापरली तर किमान 160 टेस्ट ह्या कोल्हापूरमध्ये आपल्याला दररोज घेता येणं शक्य या ठिकाणी होणार आहे. आणि मग मला राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की वैद्यकीय मंत्री सन्माननीय अमित देशमुख असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला ही लॅब इथं सुरू करणं शक्य त्या ठिकाणी झालेलं. आमच्या जिल्हा प्रशासनानं देखील तत्परतेनं, जिल्हाधिकारी असतील, डीन असतील, या सर्वांनी तत्परतेनं या सगळी इक्विपमेंट आणण्यापासून त्याचं ICMR अक्रेडिशन घेण्यापर्यंत या संदर्भातला पाठपुरावा केला. आणि म्हणून आज 23 तारखेला हे अप्रुव्हल ICMR मिळालेलं आहे. केंद्र शासनानं देखील तत्परतेनं या सगळ्या गोष्टी देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि मग मला वाटते आता ही सुविधा कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सुरू होते. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाली, परंतु DPDC माध्यमातून आम्ही निधी देऊ ही एक चांगली सुरुवात होते. यातून जेवढ्या टेस्ट होतील त्या सगळ्या निगेटिव्ह व्हाव्यात ही माझी अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी असते.